बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक गदी माडगुळकर लिखित कथा मीठ दह्यात पडले. साने सराफाचे घर म्हणजे एक मातृसत्ताक राज्यच आहे. तीन भावंडांचं एवढा मोठा संसार, पण सारी सूत्र आहेत थोरल्या आईंच्या हाती. थोरल्या आईंचे वय आता 70 आसपास असेल. म्हातारला आराम असा माहीतच नाही. अष्टप्रहर बिचारी लेकरांच्या संसारात गुंतलेली असते. मुद्रेवर थकावट नाही की कामाच्या उरकावर वयाचं सावट नाही. थोरल्या आई फारशा बोलत नाहीत, पण घरातल्या लहान थोर माणसावर त्यांचा विलक्षण वचक आहे. सुनांची तर त्यांच्यासमोर तोंड उघडण्याची हिंमतच नाही, पण तिन्ही मुलगे त्यांच्या अर्ध्या वचनात आहेत. तिन्ही मुलगे तीन वेगवेगळे व्यवसाय करतात, पण साऱ्यांचा साठवा एकत्र. दादासाहेब गुजरीतले सराफी दुकान चालवतात. नानांचं भाऊसिंगजी रस्त्यावर भलं मोठं कापड दुकान आहे. आणि धाकटे कल्याणराव वकिली करतात. पुरुषांना घरातले काही म्हटल्या काही बघावे लागत नाही. उंबऱ्याच्या आतली सारी सत्ता आईच्या हाती असे सर्वजण निष्ठापूर्वक मानतात. सान्यांचा वाडा भला मोठा आहे. 4 सोपे, 2 अंगणे, माडी, दिवाणखाना असा पेशवाई खाक्या आहे. ही सारी कमाई थोरल्या दादासाहेबांची, पण ते आपल्या भाग्याचे सारे श्रेय मातुश्रीच्या पायी वाहतात. थोरल्या आई 25 आतच विधवा झाल्या होत्या. 4 कोवळी मुलं घेऊन त्या कोल्हापुरी आल्या होत्या. आज त्यांचे भाग्य देवालयाच्या गोपुरासारखे आभाळ करू पाहत आहे. कुटुंबातली सारीच माणसं कशी सुंदर आहेत. तिन्ही मुलगे गोरे पान, सडसडीत अंगलटीचे, टपोऱ्या डोळ्यांचे. तिघा भावांना एक बहीण दादासाहेबांच्या पाठची. तिचं लग्न झालं तेव्हा सान्यांचे घर एवढ्या कर्तुकीला आलं नव्हतं. केवळ रूपाच्या बळावर तिला लाखात एक स्थळ मिळालं. ती पुण्याला असते. तिचा संसार दृष्ट लागेल असा बहरलेला आहे. सुना तर एकीपेक्षा एक सुंदर आहेत. दादासाहेबांच्या पत्नीच्या हनवटीवरचा तीळ, नानांच्या बायकोचं आळसावलेलं चालणं आणि धाकट्या सुनेची तल्लख हालचाल आम्हा बायकांना वेड लावते. मग त्यांच्या पुरुषांना केवढी अपूर्वाई वाटत असेल. मुलं तर साऱ्यांची बघत राहावी अशी, त्यांची संख्या मर्यादित. तिघांच्या संसारात लहान मोठी 5 मुलं. बस थोरल्या आई माझ्या दूरवरच्या मावशी लागतात. महालक्ष्मीच्या दर्शनाला म्हणून परवा कोल्हापुरी गेले होते. 4 दिवस राहून आले त्यांच्याकडे. संसार साऱ्यांचेच असतात, पण थोरल्या आईंच्या संसारासारखा आनंदी संसार कुठेच नसेल जगाच्या पाठीवर. मी म्हणाले देखील त्यांना तसं. थोरल्या आई मंद हसल्या आणि म्हणाल्या, गणेशाची कृपा, तो आहे ना विघ्नहर्ता. पुण्याच्या गणपतीची फार भक्ती आहे थोरल्या आईंना. कॅडल रोडच्या गोखल्यांकडे सहज गेले होते बसायला. त्या गोखले वहिनी कोल्हापूरच्याच. बोलता बोलता मी सहज सान्यांच्या घराविषयी बोलले. तशी त्याने विचारलं, ऐकलं ते खरं का? मी म्हणाले, काय? किती दिवस होता कोल्हापुरी? चांगले आठवडाभर होते. सान्यांच्याकडेच उतरला होता? नाही. मग? उतरले होते लाटकर उपाध्यायांकडे, पण 4 दिवस राहिले होते सान्यांकडे. काही कळलं नाही तुम्हाला? नाही बाई, कळू द्यायची नाहीत ती माणसं. माझं कुतूहल तो विषय तसाच बरा सोडू देईल. मी गोखले वहिनींना म्हटलं, काय विशेष घडलं कोल्हापुरात? नुसतं कोल्हापुरात नव्हे तर खुद्द तुमच्या सान्यांच्या घरात म्हटलं तुम्हाला कळलं असेल. तुमच्या शपथ नाही, सुटली म्हणा. थोरल्या आईने निभावलं ते. काय पण? खरंच का माहीत नाही तुम्हाला ताई? ईश, बघा भाई, खोटं का सांगेन मी.
सांगणार नसाल कुणाला तर सांगते, माझी माहिती आपली ऐकीव आहे ह, सांगा तर खरी. गोखले वहिनी उठल्या. मुले माणसे कुणी घरी नव्हतीच. एक मोलकरीण स्वयंपाकघरात काही रुटूखुटू करीत होती. गोखले वहिनीने तिला जायला सांगितलं. पुढचं दार नीट बंद केलं आहे की नाही ते पाहिलं. भिजवलेल्या वालांची टोपली घेऊन त्या बैठकीच्या खोलीत आल्या. गोखले वहिनींचा स्वभाव मला माहीत आहे, त्या उगीच कुणाचे उणे दुणे काढणार नाहीत. त्या बसल्या. आम्ही दोघीही वाल सोलू लागलो. वालांच्या स्वच्छ डाळिंब्या होऊ लागल्या. माझे कान अधीर झाले होते. छातीत उगीच कंप दाटल्या गत झाले होते. सान्यांची एक बहीण पुण्याला असते ना, एकटीच मुलगी ती थोरल्या आईंना, सुनंदा पेंडसे. तिला एक मुलगा आहे, तोच भाचा नात जावई केला थोरल्या आईंनी. त्या लग्नाचीच हकीकत आहे ही. वहिनींचा आवाज उगीच आकसला. त्याला गुप्ततेची झाक आली. नाही बाई, मी काही लग्नाला गेले नव्हते. निमंत्रण पत्रिका आली होती त्यांची. तेच तेच लग्नाच्या आदल्या दिवशी पत्रिका पोचल्या साऱ्या नातलगांना. माझ्या नाही बाई लक्षात. आईचं परतवंड आता 4 वर्षांचं असेल. तेच नातीच्या लग्नाला झाली 3 वर्ष आणि परतवंड 4 वर्षांचं. माझ्या मस्तकात काहीतरी खटकन वाजलं. ऐकलेल्या कथांच्या साकळ्या खळखळून गेल्या. वहिनीच्या कथेचा दुवा मात्र सापडला नाही. माझ्या आवाजात काकुळतीचा भाव आला असावा. अति अर्जवानं मी गोखले वहिनींना म्हणाले, असं उखाण्यासारखं नका बाई बोलू, संगतवार सांगा ना. वहिनींचा आवाज काही केला चढेना, मला अगदी लक्षपूर्वक ऐकावं लागलं. त्या म्हणाल्या, बेबी कोण? नानांची मुलगी. तर ती बेबी 10वीच्या वर्गात शिकत होती म्हणे तेव्हा. 16वं नुकतंच लागलं होतं तिला. अजून साडी नेसायला लागली नव्हती ती. स्कर्ट पोलखा असाच तिचा पोशाख असायचा. घरचं वळण उत्तम हा. शाळा आणि घरच्या पलीकडचं त्या मुलीला काही माहीत नव्हतं. परक्या पुरुषाला पाहून पदर सावरावा हे तिला कळायचं काही कारणच नव्हतं. पदराचं नेसणं ती नेसतच नव्हती तर. अगदी अगदी लहान दिसायची ती. असेल असेल, भाचा पुण्याचा, त्याचं नाव अरविंद मला वाटतंय. त्याच्यावर साऱ्या मामांची माया. तो उन्हाळ्याच्या सुट्टीत कोल्हापूर यायचा तसा त्या सालीही आला. सान्यांचा एक बंगला पन्हाळ्यावर आहे. हो आहे, बंगला आहे, बाग आहे, तिथं एक माळे असतो. रविवारच्या सुट्टीत देखील सान्यांकडची मुलं राहायला जातात. कधीकधी आवळी भोजनासारख्या निमित्तानं बायकाही जातात. एखाद्या उन्हाळ्यात कल्याणराव मुक्काम देखील करतात तिथं. त्यावर्षी तरी त्यांचा मुक्काम नव्हता तिथं. ही बेबी, तो अरविंद आणि आणखी 2 तरुण मुली होत्या, इथल्या मुंबईच्या. त्यांच्या नातलगांपैकीच त्याही 4 दिवस राहण्यासाठी आल्या होत्या सुट्टीत. मला अचूक आठवले की त्या बहुतेक मृणालच्या बहिणी असतील. कल्याणरावांची बायको इथलीच, वांद्र्याला राहतात ती लोक. तर त्या मुलींनीच म्हणे फार आग्रह धरला पन्हाळ्याला जाण्याचा. धाकट्या सुनेनं सासूची परवानगी विचारली. त्या म्हणाल्या, जाऊ देत, मुलं मुलं जात आहेत, जाऊ देत. त्यांना काय माहीत या मुंबईच्या पुरी चित्रपट बघायला सवकलेल्या, अमेरिकेतनं येणारी घाणेरडी पुस्तकं वाचणाऱ्या, घरची मोठार आहेत सान्यांची. 4 जणं गेली राहायला पन्हाळ्यावर. त्या दोघी मुंबईवाल्या, ही बेबी आणि अरविंद. बोलता बोलता गोखले वहिनी आणखी हळू आवाजात बोलू लागल्या. माझा हात डाळिंब्यावर चाले ना, मी थोडी सरकून त्यांच्या अगदी जवळ बसले. त्या 2 पोरट्यांची या कथेतील कामगिरी काही केल्या मला अंदाजता येईना. वहिनी पुढे सांगू लागल्या, त्या 2 पोरी म्हणे मोटारीतच त्या अरविंदच्या अंगचटी येत होत्या. पश्चिमेकडच्या देशात भलतं सलतं प्यायल्यावर सांगतात तसल्या गोष्टी सांगत होत्या म्हणा. मुलींच्या जातीनं करू नये असली लगट करत होत्या. तोंडाचे चंबू करीत होत्या.
सहजपणाचं सोंग आणून बळेबळे छातीवरचा बाईपणा उघडा टाकीत होत्या. दोघी सख्या बहिणी दोघी मिळून त्या मुलाला भूल घालीत होत्या. तो पोरगा बेरकी तो बोलता बोलता त्यांची टर उडवीत होता. पुढच्या सीटवर बसलेली बेबी हे सारं पाहत होती. तीही नातीत होती. तिच्या कोवळ्या अंगात ही नको त्या गोष्टीचा संचार होईल असं वय असतं ते, नाही का? तर सांगायचं काय सुद्धा ताई, त्या मुलानं काही या पुरींना दाद दिली नाही. एका चांदण्या रात्री तर म्हणे तबकवन आहे का कुठं त्या पन्हाळ्यावर? हो हो आहे आहे. तर त्या तबकवनात एका मुंबईकरणीनं म्हणे आपली सारी साडी अंगावर उतरली. चांदण्यात न्हावं वाटतंय म्हणून नुसता पेटीकोट आणि चोळी घालून उभी राहिली. तसा तो पोरगा म्हणे फार संतापला. त्या पुरी रडल्या काय भेकल्या काय काय विचारू नका. मग म्हणे त्याने त्याची क्षमा मागितली. घरी सांगू नको म्हणून अर्जव केली. पुढं 8 दिवस ती तिथं राहिली आणि मग परत आली. त्या पुरी मुंबईला परतल्या आणि अरविंद नेहमी महिनाभर राहायचा तोही त्यांच्या पाठोपाठ पुण्याला गेला. पुढं पहिल्यांदा म्हणे थोरल्या जावेच्या लक्षात आलं हे 2 महिन्यांनी. काय असं काय करता? बेबी नाती धुती होती. अगं बाई म्हणजे तेच तर थोरल्या जावेच्या लक्षात आलं. पण आता विचारावं कुणाला आणि कसं? घरातल्या पुरुषांना कळलं तर हल्लकल्लोळ व्हायचा. थोरल्या आईच्या कानापर्यंत गेलं तर आटोपलाच रोजगार. त्या बाईंनी ते गुपित आणखी महिनाभर आपल्या पोटात ठेवलं. बेबीला बापडीला काही कळतच नव्हतं. तिची शाळा चालली होती, खेळणं चाललं होतं. 3रा लागला असताना तर ती शाळेच्या जिन्यावर पडली म्हण. बाई ग, सडपातळ अंगाची लहान खुरी मुलगी कुणाला कळून आलं नाही. मग हो मग काय? एके दुपारी घरातले पुरुष घरात नव्हते. थोरल्या आई पुराणाला गेल्या होत्या. सर्वात धाकटी जाऊ कुठं महिला मंडळात गेली होती. थोरल्या जावाला राहवलं नाही, ती मधलीच्या खोलीत गेली. दुपारच्या वेळी ती थोडी आडवी झाली होती. आता मोठ्या जाऊबाई आल्या म्हणताना पटकन सावरून बसली. अशा एकमेकींच्या खोलीत जात नाहीत म्हण त्या जावा जावा कधी. नाही, प्रत्येकीची पृथक बेडरूम आहे सान्यांकडं. भेटायचं बोलायचं ते स्वयंपाकघरातच, गच्चीवर, दिवाणखान्यात, ओसऱ्यांवर, अंगणात. एकमेकींच्या झोपायच्या खोलीत नाही जात त्या. थोरल्या आईची सक्त ताकीदच असते. तर मधलीलाही आश्चर्य वाटलंच की मग थोरल्या बाई बसल्या आणि त्यांनी वडिलकीच्या नात्यानं बेबीच्या अभ्यासातली प्रगती विचारली. आणि मग हलकेच विचारलं, पाळणुकीचं राहू द्या, पण वेळच्या वेळी सारं होतंय ना बेबीचं. तशी मधली जाऊ चमकलीच, गप्प झाली. तिनं महिन्यात पुरीच्या प्रकृतीत काही बदल झाला हे तिच्या ध्यानात आलं. ती सटकून हबकलीच, एकदम रडायलाच लागली. थोरल्या जावेनं तिला नाना तऱ्हेनं समजावलं, पण तिचं रडू काय थांबना. शेवटी दोघींनीही ठरवलं की अगदी एकांताच्या वेळी ही गोष्ट दोघींनी आपापल्या यजमानांच्या कानावर घालावी. अवघड रे देवा, आता करतात काय मग? दादासाहेबांना कळलं तेव्हा त्यांनी संतापून आपल्या बायकोच्या मुसकुटातच मारली म्हण. श्रीराम श्रीराम. नानासाहेब तर ते कळल्यापासून दिवाणखान्यात झोपू लागले. बीबीचे आई वडील एकमेकांशी बोलेनाशे झाले. कल्याणरावांना मात्र काही पत्ता नव्हता. त्यांच्या बायकोलाही काही कळलं नाही. आणि बेबी इतकी अज्ञान की प्रकृतीतला फरकही तिच्या ध्याने आला नाही. थोरल्या दोन्ही सुना अबोल झाल्या आहेत. मुलगीही आपापल्या बायकांची काही दुराव्याने वागतात हे महिनाभरात आईंच्या लक्षात आलं. मग हो एके दिवशी रात्री नानासाहेब दिवाणखान्यातनं उठले आणि एकटेच खाली आले. मागल्या अंगणात जाऊन तुळशी कट्ट्यावर बसले. आई जाग्याच होत्या. त्या उठून पाठोपाठ गेल्या. कुठल्या पद्धतीनं आणि कसं नानासाहेबांनी त्यांना सांगितलं देवाला माहीत. त्यांना भीती होती आईची अवस्था काय होईल कोण जाणे म्हणून.
थोरल्या आई मुळी चिडल्या नाहीत. त्यांनी समग्र हकीकत जाणवून घेतली. त्या नेहमी कवितेत बोलण्यासारखं बोलतात, ठाऊक आहे तुम्हाला? हो हो हो, बोलता बोलता म्हणी घडवतात त्या. तुकाराम रामदास तोंडपाठ आहे त्यांना. तर तसलंच काही अतिशांतपणे म्हणाल्या त्या. काय म्हणाल्या? काय म्हणाल्या बाई? हं, काय कुठे बिघाडलं? मीठ दह्यात पडलं? नाही समजलं. नाही? अहो, त्यांचं म्हणणं मिठाचा खडा दुधात पडला तर दूध वाया गेलं असतं. मीठ पडलं आहे खरं, पण ते दह्यात. काही वाया जाणार नाही, उपयोग करायचा ठरवला तर अधिक चवदारपणे चाखता येईल ते. मी एक लांब लचक श्वास सोडला. त्या जुन्या म्हातारीच्या शहाणपणाचं मला भारी नवल वाटलं. शुभ्र वस्त्रे नेसलेली ती सुरकुतल्या मुद्रेची माऊली अपाद मस्तक माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. पुढं काय झालं वहिनी? थोरल्या आई नानासाहेबांना म्हणाल्या, तुम्ही काही करू नका, मी बघते सारं, मी बघते. बीबीला बरोबर घेऊन ती म्हातारी स्वतः पुण्याला आली. लेकीच्या घरी गेली. लेक जावई यांना तिनं विश्वासात घेतलं. अरविंदला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, गोड बोलून त्याच्याकडून सारं काढून घेतलं. त्यानं काय सांगितलं? सारं सांगितलं की त्या मुंबईवाल्या पुरींच्या वागण्यानं मला वेडावल्यासारखं झालं. त्यांच्या अंगाचा स्पर्श मात्र मला नको होता. बीबी उतानी झोपी गेली होती, मला राहवलं नाही. मी तिच्या शेजारी झोपलो. आणि त्या सटव्या कुठं होत्या? दाराच्या पट्टीतून पाहत होत्या म्हणे. अरविंद बीबीजवळून दूर झाला तेव्हा म्हणे त्याने टाळ्या पिटल्या, एकमेकींना मिठ्या मारल्या, एकमेकींचं मुक्क घेतलं. शी अशी काय? इंग्लंड अमेरिका कुठं दूर राहिली नाहीत आहे आता. पार पार आपल्या नात्या गोत्यात येऊन पोचली. अरविंद बीबीच्या लग्नाला याच आल्या नाहीत त्या घोड्या. लग्न कसं साजरं केलं म्हणते मी? तेच तर ऐकण्यासारखं आहे. सांग. आमची वृंदा असते ना पुण्याला, सर्वात धाकटी बहीण. हो, ती डॉक्टर आहे. तिचे यजमानही डॉक्टर आहेत. ते दूर राहतात तिकडं कोथरूडजवळ. थोरल्या आईना तिची माहिती. थोरल्या आई तिच्याकडे गेल्या. बीबीला त्यांनी तिच्याकडे ठेवली. तिला पैसे दिलं. घरच्यासारखं बाळंतपण कर म्हणून सांगितलं. गुप्त ठेवण्याची शपथ घेतली तिच्याकडनं. पुरं पोसलेलं मूल झालं तिला, सोन्याच्या वरवंट्यासारखं. ते सांभाळायला दिलं. कुणाकडं? वृंदाचे एक म्हातारे कंपाऊंडर आहेत भावे म्हणून. त्यांना मूल नाही, बेवारशी मूल आहे म्हणून वृंदानं ते त्यांच्याकडे दिलं. त्याला दरमहा 100 रुपये देत होती. अर्थात ते पैसे थोरल्या आईनं देऊन ठेवले होते तिच्याकडं. कमाल आहे. कमाल म्हणजे केवढी चतुर म्हणावी ती म्हातारी बाई. तिनं अरविंदला तयार केला, मुलगी मोकळीच करून घेतली, उत्तम मुहूर्त बघून पुण्याच्या उद्यान कार्यालयात लग्न केलं. सारे सगळे सोयरे जमले होते, कुणाला काही पत्ता लागला नाही. आणि मूल? मूल गेल्या वर्षी पाठवलं कलकत्त्याला. अरविंद इंजिनियर तिकडं, बीबीही तिकडंच. तिथं कुणाला काय समजणार मूल केव्हा झालं इथे. मी 4 दिवस राहून आले साण्यांच्या वाड्यात, काही कळलं नाही बघा. कोल्हापुरातही कुणी बोललं नाही मला, अगदी नाहीत. तुम्हाला बरी कळली सारी हकीकत? वृंदानं सांगितलं. तिनं सांगायची नाही खरं तर. मी नाही सांगितली तुम्हाला, तुम्ही खुदूखुदून विचारित होता. तुम्ही हे सांगालच कुणाला तरी. नाही नाही ग बाई. नाही काय, वृंदानं मला, मी तुम्हाला, तुम्ही आणखी कुणाला, असं होतंयच. नाव नाही का जात एखाद्याचं? तेव्हा गेलं असतं, आता ती नुसती कथा झाली आहे. बघा, डाळिंब्या निवडून झाल्या साऱ्या. गोखले वहिनी हसल्या, मीही हसले. उठताना माझ्या उगीचंच मनात आलं, का हो वहिनी, अरविंद कधी इकडं आला तर वाच्यता होईलच नाही.
होई ना, त्यात काय बिघडतंय? अरविंद आणि बेबी पती पत्नी आहेत, मूल त्यांचंच आहे. लोक म्हणायचे की मुलगी भाच्याला का दिली, म्हणायचे कशाला, आत्ताच म्हणतात साऱ्या पुण्यात. काय दादासाहेबांना मुलगा नाही म्हणून भाचाच जावई करून घेतला म्हणून. ते सारं बरोबरच झालं आहे, मीठ दह्यातच पडलं. वहिनीच्या त्या कथेने थोरल्या आईविषयींचा माझा आदर शतपटीने वाढला आहे. आता कधी कोल्हापूरला गेले तर त्या माऊलीच्या पायावर डोके ठेवणार आहे मी. धन्यवाद, पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.